हरि ओम श्री राम अंबज्ञ ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः। श्रद्धा शिवानंद कपुरे गारगोटी उपासना केंद्र। मी बापू उपासने 2015 सालीपासून यायला लागले। उपासना केंद्रातले आमचे प्रमुख त्यांच्या आई म्हणल्या बापूंच्या भजनाला बापूंच्या उपासनेला एक वेळ येऊन बघा आणि मी बापूंची उपासना सुरुवात केली। मी बापूंच्या उपासनेला यायला सुरुवात केली। बापूंच्या उपासने येत आल्यानंतर दोन चार उपासनेतच मला चांगलाच अनुभव आला। त्यावेळी मी एवढे डिप्रेशनमध्ये होतो। माझा लहान मुलगा दहावी होऊन त्याला डिप्लोमा इलेक्ट्रिकलला घातलेलं होतं। त्याला पहिल्या सेमलाच त्याचे विषय गेले, दुसऱ्या विषय सेमला तर पूर्ण विषय गेले आणि मला त्याची काळजी लागली आणि त्या डिप्रेशनमध्ये मी काय करतो हे मला समजत नव्हतं। मी बापूपासून येत होतो, मग माहेरी नेलं, सगळं दवाखान्यात दाखवला, उपचार केलं, सगळं काही केलं, काही फरक पडला नाही आहे। मग फरक पडल्याने म्हटलं मी उपासना करत राहिले। रात्री मुलग्याला क्लासला गेलेला होता। क्लासला जाताना त्याला मित्रांनीच बाहेर पार्टीला नेलं। त्याला जाऊ नको म्हणलेलं, आज आईचा वाढदिवस आहे, त्यानं ऐकलं नाही। मी फार त्यावेळी तर डिप्रेशनमध्ये गेले। गेल्यानंतर मग मी म्हटलं आता कसं करायचं बापू, तुम्हीच ह्याला ह्या मार्ग ह्यातून व्यवस्थित काढलं पाहिजे। मग बापूंनी त्यातला खरोखर बापूंनी त्याला ना एवढं व्यवस्थित मार्गात आणलं। त्यांना आता तो डिप्लोमा होऊन इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला। तो आता पुण्यामध्ये क्लासला गेलेला आहे आणि चांगल्या मार्गाला लागलेला आहे। असे अनुभव भरपूर बापूंच्यामुळे आलेले आहेत, त्यामुळे आम्ही बापूंना कधीही विसरणार नाही आमची फॅमिली। 2017 साली तर मी एकदम डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो, कसं होईल काय होईल सगळ्या अडचणी सगळ्या। एक आम्हाला मोठं शाळेच्या अध्यक्षांनी आमच्या साहेबांना माझ्या मिस्टरांना फसवले। त्यांच्या नावं 3 लाख कर्ज काढलं। त्या डिप्रेशनमध्ये तर मी एकदम त्यावेळी 2017 साली तर एकदम गेलो। मग आमचं जमीन लिलावायला निघालेली होती। एकदम मी त्यावेळी त्या आजारी पडलो, काय करू काय नको झालं। त्या आजारी पद्धतीमध्ये मला कनी एक दवाखान्यात कोल्हापूरमध्ये ॲडमिट केल्यानंतर मला सांगितलं ना की ह्यांना टी बी झालेलं आहे। मला सगळी घाबरल्यानंतर मला भावानं माझ्या इस्लामपूरला दवाखान्यात नेलं। आणि दवाखान्यात नेल्यावर त्यावेळी कोल्हापूरच्या दवाखान्यात आपल्या उपासना केंद्रातल्या कुलकर्णी वहिनी आल्या होत्या। होत्या दवाखान्यात तिथं त्या म्हणाला भीता कशाला आपल्याला बापू एवढे असताना। म्हटलं हो मी घाबरत नाही हो, पण मलाच माहीत नाही मी काय होते, मला कळत नाही आहे। मग असं म्हणताना त्यावेळी मला माझा मोठा मुलगा म्हणला कशाला घाबरतेस, बघ आपल्याशी बापू पाठीशी आहेत, एवढी तुला समजावून सांगतात आणि घाबरत। त्याच्या खिशात उदी होती, ती उदी माझ्या डोक्याला लावली आणि मला इस्लामपूरला रात्री संध्याकाळी 9:30 वाजता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर मला ना त्यावेळी उदी उशाला दिली आणि खायला दिली। दिल्यानंतर मला इस्लामपूर डॉक्टरमध्ये तपासल्यावर डॉक्टरांनी म्हणले तसं काही चिन्ह दिसत नाही आहे, तरी आपण बघूया म्हणल्यानंतर 2 दिवस मला त्याने औषध बंद केली। सगळ्या डॉक्टर म्हणले हे टीबीचं लक्षण असताना हे कसं काय रद्द झालं, हे सगळी मला सद्गुरूंची कृपा आहे हेच आम्ही म्हणतो। आणि माझं सहकुटुंब सहपरिवार बापूंच्या सान्निध्यात सदा सुखी। काही अडचण आले की बापू, मी बापूंना कधीही विसरणार नाही आणि बापूंच्यामुळे सुखी समाधानी आनंदी माझा संसार सुखाचा चालू आहे। अडचणी येतात, त्यातनं बापू मला मार्ग काढतात आणि आम्ही त्यातून बाहेर पडतो। हरिओम श्रीराम अंबज्ञ।